एवरीवन दिस इज प्राची अँड युआर वॉचिंग ई फ्युचर इनसाइड डॉट कॉम जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून ग्रामर शिकणं नेहमीच सगळ्यांना खूप किचकट वाटतं पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा नाव वेलकम टू द लास्ट इंग्लिश टेन्स व्हिडिओ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ हा आपला शेवटचा टेन्सचा प्रकार आहे आय होप तुम्ही या आधीचे सगळे पार्ट बघितले असतील तेव्हा आता नक्कीच तुमची इंग्लिश ग्रॅमरबद्दल असलेली भीती दूर झाली असेल आणि आता तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली की नक्कीच कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकाल ज्यांनी आधीचे पार्ट पाहिले नाही आहेत त्यांनी नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओजच्या लिंक दिल्या आहेत सो आता आपण पाहणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स We use this tense to talk about an action which will start much earlier in future and continue for certain or long time. थोडक्यात या काळाचा उपयोग भविष्य काळातील एखादी क्रिया ठराविक वेळेच्या खूप आधी सुरू होऊन त्या वेळेवरही सुरू असेल किंवा पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी केला जातो फॉर एक्झाम्पल सीता ही एक मुलगी आहे आणि ती म्हणते की मी उद्या सकाळपासून अभ्यास करत असेल म्हणजे तिला म्हणायचं आहे की मी उद्या सकाळी लवकर अभ्यासाला बसलेली असेल आणि नंतर बराच वेळ अभ्यास करत असेल ओके आता इथे जर नुसतं असतं की मी अभ्यास करत असेल तर ते फ्युचर कंटिन्युअस टेन्स होईल आय विल बी स्टडिंग पण इथे म्हटलं आहे की मी सकाळपासून अभ्यास करत असेल म्हणजे वेळ सांगितली आहे म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होईल म्हणून आपल्याला विल हॅव बीन यूज करावं लागेल तेव्हा आपलं सेंटेन्स होईल आय विल हॅव बिन स्टडिंग सिन्स मॉर्निंग इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला विल हॅव बिनचाच वापर करायचा आहे नाव लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल हॅव बिन प्लस प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम आता सिन्स आणि फॉरचा वापर कसा करायचा हे आपण आधीच्या पार्ट्समध्ये डिटेल बघितलं आहे तेव्हा ज्यांनी बघितलं नाहीये त्यांनी ते नक्की बघा ओके आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये नेहमी गोंधळ होतो त्यामुळे यातला फरक आधी लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल रोहन विल बी वॉकिंग रोहन चालत असेल हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे पण रोहन विल हॅव बीन वॉकिंग फॉर टू आवर्स आता इथे आपण अंदाजे सांगतोय की नुसतं चालत नाहीये तर तो दोन तासापासून चालत असेल म्हणून हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे कारण इथे कधीपासून क्रिया चालू आहे ती वेळ आपल्याला कळते दोन तासापासून शी विल बी वेटिंग ती वाट बघत असेल हे फ्युचर कंटिन्युअसचं उदाहरण आहे पण शी विल हॅव बीन वेटिंग सिन्स फाई अ क्लॉक ती पाच वाजेपासून वाट बघत असेल इथे आपल्याला पाच वाजेपासून म्हणजे वेळ कळते म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विल हॅव बीन आणि सिन्स फॉर आणि टाईम ओके नाऊ लेट सी निगेटिव्ह फॉर्म इथे आपल्याला विल आणि हॅव बीनच्या मध्ये फक्त नॉट ॲड करायचं आहे तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम फॉर एक्झाम्पल रोहन विल नॉट हॅव बीन वॉकिंग फॉर टू तासापासून चालत नसेल शी विल नॉट हॅव बीन वेटिंग सिन्स अ क्लॉक ती पाच वाजेपासून वाट बघत नसेल इथे आपण विल नॉटच्या ऐवजी वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो रोहन वोंट हॅव बीन वॉकिंग फॉर टू आवर्स

फॉर एक्झाम्पल विल रोहन हॅव बीन वॉकिंग फॉर टू आवर्स रोहन दोन तासापासून चालत असेल का नेक्स्ट विल शी हॅव बीन वेटिंग सिन्स फाईव्ह अ क्लॉक ती पाच वाजेपासून वाढ बघत असेल का असे प्रश्न आपण विचारतो तेव्हा त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असतं पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असतं तेव्हा डब्ल्यू एच फॅमिलीचा उपयोग करावा लागतो तेव्हा आपल्याला या सेंटेन्सच्या आधी फक्त डब्ल्यू एच वर्ड ॲड करायचा आहे फॉर एक्झाम्पल वेअर विल रोहन हॅव बीन वॉकिंग फॉर टू आवर्स रोहन दोन तासापासून कुठे चालत असेल व्हाय विल शी हॅव बीन वेटिंग सिन्स फाई अ क्लॉक ती पाच वाजेपासून का वाट बघत असेल कधीपासून साठी आपण अजून दोन प्रकारे प्रश्न विचारू शकतो ते म्हणजे सिन्स वेन आणि फॉर हाऊ लॉंग फॉर एक्झाम्पल सिन्स वेन विल शी हॅव बिन वेटिंग ती कधीपासून वाट बघत असेल फॉर हाऊ लॉंग विल रोहन हॅव बीन वॉकिंग रोहन कधीपासून चालत असेल इथे वेळ विचारण्यासाठी आपण असे प्रश्न विचारले आहेत ओके okay. आता हा टेन्थ तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट ही विल हॅड बिन स्लीपिंग फॉर थ्री आवर्स इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला विल हॅव बीनचाच वापर करायचा आहे म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही विल हॅव बीन स्लीपिंग फॉर थ्री आवर्स तो तीन तासापासून झोपला असेल नेक्स्ट शी विल हॅव बीन कुक सिन्स सेवन क्लॉक इथे शी विल हॅव बीन पड़ करेक्ट आहे पण आपल्याला व प्लस आय एन जी यूज करायचं आहे तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल शी विल हॅव बीन कुकिंग सिन्स सेवन ओ क्लॉक नेक्स्ट दे विल हॅव बीन नॉट वर्किंग सिन्स मार्च निगेटिव्ह सेंटेन्स करताना नेहमी विल नंतर नॉट वापरायचं असतं आणि नंतर हॅव बिन. तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल दे विल नॉट हॅव बिन वर्किंग सिन्स मार्च ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय कीप प्रॅक्टिसिंग